हॅलो, नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनी व्लॉग शूट करते आहे आणि खूप महिन्यांनी, खरं तर 2-3 महिन्यांनी व्लॉग येतो आहे. काही रिझन्स होते त्यामुळे नाही केले, तर म्हणते आता की रोज करायचं, बघू कितीपर्यंत होतं आहे फॉलो. तर इथे सायशा आणि मी बाहेर आलो आहे, 6 वाजलेत आणि मी सायशाला रोज आणते 5 संध्याकाळी 5-6 वाजता. इथेच सोसायटीच्या बाहेर थोडंसं मोकळं स्पेस आहे, तर तिथे मी तिला घेऊन आली आहे. तर तसं ती आता चालते बऱ्यापैकी मस्त व्यवस्थित. ती 9 महिन्यापासूनच चालायला लागली, पण मग म्हटलं गाडी, मग तिला बायसायकलमध्ये बसायला पण खूप आवडतं, त्यामुळे मग म्हटलं की जाऊया घेऊन. आणि खूप एन्जॉय करते आहे ती, मस्त सायबिनीसारखी बसली आहे आणि मी आपलं गाडी फिरवते आहे. खाली उतरल्यानंतर ती सारखं पानं गोळा कर, काहीतरी कर, खडे वगैरे गोळा कर, असंच करते. तरी पण मग मी तिला एक अर्धा तास खालीच ठेवलं होतं सारखं पण गाडीत. मग तिला चालायची प्रॅक्टिस नाही होणार. आणि सँडल पण तिला परवा संडेलाच आणले, त्यामुळे एवढं सँडलमध्ये आधी 2 दिवस चालली नाही व्यवस्थित, पण आता बऱ्यापैकी तिला जमायला लागलं आहे. आणि सारखं नुसतं ती रोडवर जाती आहे, आता ती वरती चढून हळूच वरती जाणार आहे हळूहळू. त्यानंतर घरी आल्यावर मी ते कुकर लावलं आणि ते कांदा टमाटर मी हे जे चॉपर आहे ते मी डीमार्टमधून आणले. आधी होतं एक ते खराब झालं, मग म्हटलं आता नवीन घेऊया, कारण की खूप युजफुल आहे हे. खूप भुर्जी बनवण्यासाठी कांदा वगैरे मस्त बारीक होतो, परत रायता वगैरे बनवायचा असेल, पाणीपुरी, मिसळ, पावभाजीला वगैरे लागतो सारखं, त्यामुळे मग मी घेऊन आले हे डीमार्टमधनं परवा संडेला जेव्हा गेलेलो तेव्हा. आणि किती मस्त चॉप होतो कांदा, त्याचे एका कांद्याचे 2-4 तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये घालून ते जे आहे ते फिरवायचं, मग खूप छान असा बारीक होतो कटरने. खूप आवडलं हे मला, म्हणून मग म्हटलं की तुमच्याशी पण शेअर करूया. खूप वेळ पण वाचतो आणि खूप युजफुल ठरतं आहे हे मला किचनमध्ये. हे जे आहे ते लॉक करायचं व्यवस्थित आणि मग फिरवायचं, मस्त चॉप होतो एकदम छान बारीक असा मस्त. तर मी ते कांदा आणि टोमॅटो आहे, त्यामुळे मग भुर्जीचा प्लॅन आहे. तर मग भाकरी बनवायच्या आधी कटिंग करून ठेवूया, म्हणजे भाकरी झाल्या की मग त्याच तव्यामध्ये भुर्जी बनवता येते. जास्त खूप जास्त गरम होत आहे, गरमी मे महिना सीझन गरमीचाच असल्यामुळे खूपच गरम होत आहे. तर इथे मी मस्त चॉप केलं आहे, मस्त बारीक, किती छान झालं आहे. आणि इथे सायशा आली आहे, ती रोज किचनमध्ये असल्या, मी किचनमध्ये असली की ती सारखं येते माझ्याकडे. आणि इथे मी त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर मी केसांना तेल लावते आहे, तर सायशा मला लावूच देत नाही आहे. ती सारखं कॅमेरा पकडायचा आहे, तिला कॅमेरा आपल्या हातात घ्यायचा आहे. तर ती आत्तापासूनच स्वतः व्लॉगिंग करणार आहे आणि इकडे तिकडे घरभर घुमवती आहे. मला तेल लावूच देत नव्हती आज, म्हटलं मी रोज उद्या आंघोळ करायची असेल तर आज रात्री मस्त चापून चोपून तेल वगैरे लावते. जास्त जरी एक आंघोळ केल्यानंतर 4 दिवस जरी नाही लावलं तरी आंघोळीच्या आदल्या दिवशी मी लावते तेल. आणि इथे सायशाला तेलाची बॉटल हवी आहे म्हणून ती सारखं येते आणि ती बॉटल घेते सारखं आणि सांडती आहे ती. आणि मी तिला नको म्हणतीये, आता ती कॅमेरा घेतीये, काही ना काहीतरी तिला पाहिजेच आहे.